हॅलो मित्रांनो, आज आहे 16 एप्रिल आणि आज आहे मंगळवार. तर मित्रांनो, आज सकाळी आपण 8 वाजता शाळेत मुलीला शाळेत वगैरे सोडून 8 वाजता आपण लॉग इन केलं होतं ओला उबेरला. तर मित्रांनो, पहिलीच ट्रिप आपण आज पिंपळी सौदागरची उचलली ओलामध्ये. तर त्या ट्रिपचे आपल्याला 170 रुपये भेटले आणि तिथून आपण लगेचच उबेरची ट्रिप उचलली मोरे वस्ती चौक. तर त्या ट्रिपचे जवळजवळ 165 रुपये झालेले. तर आपली आजची सुरुवातच चांगली झाली, 2 ट्रिपमध्येच आपले 300 रुपये झाले. तर मित्रांनो, आपण आज 8 ते 12 वाजेपर्यंतच दुपारी बिझनेस केला. 12 नंतर अर्धा तास वाट पाहिली, आपण काही ट्रिप पडली नाही आणि मग आपल्याला घरी जायचं होतं. घरी गेलो, जेवलो, आराम केला आणि 1:30 वाजता परत मुलीला आणायला शाळेत गेलो. 2 वाजता शाळेतून घरी सोडल्यावर आपण थोडा परत आराम वगैरे करून 4 वाजता आपण परत गाडी रिक्षा आपण रोडवर काढली. तर मित्रांनो, 4 ते आता वाजले 10 म्हणजे हे 6 तास आणि सकाळचे 4 तास म्हणजे 10 तास आपण आज टोटल अर्निंग केलेलं आहे. तर 10 तासात मित्रांनो, उबरला पहा आपण किती केलेले आहेत, 1100 च्या आसपास अर्निंग केलेलं आहे उबरला फक्त. आणि ओलाचं तर सांगायचं झालं तर 210-220 रुपये ओलामध्ये झालेले आहेत. तर ओलाचं काय होतंय की ट्रिप आहे ना लोक, म्हणजे ऑटो रिक्षावाले आपल्या, तर ओलाची ट्रिप आहे ही ऑटो क्लिकरने उचलतात आहे. त्याच्यामुळं आपल्याला म्हणजे जे असं इमानदारीने बिझनेस करत आहे त्यांना ही ट्रिप भेटत नाही आहे जास्त. आणि बऱ्याचदा काय होते की उबरची ट्रिप घेऊन चालले त्यावेळेस ओलाची ट्रिप आपल्याला वाचते, मग त्याने त्याचा काही पॉईंट नाही आहे ओलाची ट्रिप उचलण्याचा. त्याच्यामुळं आपण 2 दिवस झालं 250-250 रुपये ओलाला करतो आहे. तर ठीक आहे, उबरला तरी आपल्याला 1100 रुपये झालेले आहेत आणि ओलाला झालेले आहेत 210-220 पर्यंत काहीतरी. मी तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवतो. तर प्रायव्हेट बुकिंगचं काय झालं मित्रांनो, जवळजवळ आपण 240 रुपयाच्या प्रायव्हेट बुकिंग मारलेले आहेत. त्याच्यामध्ये 100 ची 1 मारली ट्रिप आणि बाकीच्या ज्या 30-40 कुठं शेअरिंग केलेलं आहे. तर अशाही ट्रिप्स आपण 240 रुपये. तर आज CNG मित्रांनो, आपण सकाळी मॉर्निंगला जवळजवळ 300 रुपयाचं काही CNG आपण फुल केलं. तर टाकी आपली 300 रुपयाला फुल झालते आज सकाळी, प्रेशर काही कमी होतं त्याच्यामुळं. आणि CNG आहे, आता उद्या सकाळीच आपण CNG भरणार आहोत. तर CNG 300 रुपयाचं भरून मित्रांनो पूर्ण प्रॉफिट मी तुम्हाला स्क्रीनशॉट काढून त्याचा पाठ म्हणजे दाखवतो. तर आजचा दिवसही ठीकठाकच होता, असं काही वाईट नव्हतं. 10 तास आपण दिलेले आहेत मित्रांनो आणि सोपं नाही मित्रांनो 10-10 तास रिक्षा चालवणं. तुम्हाला सांगतो, कमरेचं आणि मान्याचं हाल होतं, खांद्याचं हाल होतं. तुम्हाला सांगतो, सकाळी अक्षरशः उठू वाटत नाही मित्रांनो, पाय वगैरे दुखत राहतात. कारण आपली बसण्याची पोझिशनच अशी आहे, ते सगळं वरपासून खालपर्यंत सगळं दुखणारच आहे. तर ठीक आहे, पोटासाठी काही करावं लागतं आपल्याला. आपल्यावर पण, माझ्यावर बायको, 2 मुली आहेत लहान लहान माझ्या, त्यांची जिम्मेदारी आहे. तर त्याच्यामुळं आपल्याला करणं भाग आहे. ठीक आहे, तर अशा रीतीने मित्रांनो आजचा दिवसही ठीक ठाक गेलेला, म्हणजे चांगला पण नाही आणि वाईट पण नाहीच नाही. तर तुम्ही मित्रांनो कमीत कमी, तुम्हाला सांगतो, तुम्ही 9-10 तास तरी रिक्षाला दिले पाहिजे, तरच तुमचा बिझनेस होईल. आणि जास्तीत जास्त तुम्ही करू शकता जेवढी तुमची स्ट्रेंथ आहे उबर, कारण उबर तर 12 तास देतो आपल्याला कमवायला. 12 तासाच्यावरती उबर बंद करून टाकतो आपला अकाउंट. तर तुम्ही करू शकता जेवढं तुमची स्ट्रेंथ आहे तेवढी. आणि मित्रांनो संध्याकाळच्या टायमाला म्हणजे 6-7 च्या नंतर तुम्ही मोठ्या ट्रिप्स घेऊ नका. कारण मोठ्या ट्रिप्स घेऊ नका, कारण सांगतो तुम्हाला, कारण ऑफिसेस वगैरे, आता आमच्या इकडे IT पार्क आहे हिंजवडी बाणेर, त्या साईडला ते कंपन्या सुटलेल्या असतात. तर ट्रॅफिकमध्ये अडकणं म्हणजे काही पॉईंटच नाही आहे, जाऊन तिथं अडकणं काही पॉईंटच नाही. त्याच्या 150-200 ची ट्रिप असते, त्यापेक्षा तुम्ही लोकलमध्ये 50-50 च्या 1-1.5-1.5-2-2 किलोमीटरच्या 4-5 ट्रिप मारल्या तरी तुमचे मस्तपैकी बिझनेस होणार आहे आसपास बिझनेस केल्यावर. हे संध्याकाळचं सांगतोय तुम्हाला मित्र. तर आणि सकाळचं सांगतोय, सकाळचं जेवढं होईल तेवढी लांबची ट्रिप घेऊन जावा. आणि सकाळी 8 वाजता जर तुम्ही ट्रिप घेऊन गेले तरी 11-12 वाजेपर्यंत रिटर्न घराकडे परतायचं, म्हणजे ट्रिप घेऊन, कारण तिकडे दुपारी काय नसते. आपला एक धंदा आहे तो एकतर सकाळी होतो 8 ते 4 म्हणजे 4-1 तास सकाळचे 8-7 वाजल्यापासून समजा 11 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी
संध्याकाळी तुम्ही म्हणाल 5 ते 8-9 वाजेपर्यंत बिझनेस आपला चांगला असतो. ह्याच्या व्यतिरिक्त ज्या मध्ये असतात त्यावेळेस ओला आणि उबेर पण आपल्याला रेट व्यवस्थित देत नाही आणि धंदाही ठीकठाकच होतो, म्हणजे जास्त होत नाही असं सकाळसारखं. तर तुम्ही हे सकाळी 4 तास आणि संध्याकाळी 4 तास ऑनलाईन राहणं गरजेचं आहे, तरच तुमचा धंदा होणार आहे अथवा तुमचा धंदा होणार नाही. तर मित्रांनो ठीक आहे, भेटूया आपण उद्या. आपला पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. सर्वात महत्त्वाचं, तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन भेट देत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. मित्रांनो जय हिंद, जय महाराष्ट्र, भेटूया उद्या.